ब्लॉकचे टेक घेता घेता माझा चहा थंडा झाला. नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मोरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आता जे आहे मॉर्निंगचे वाजले आहे 8:30 आणि मी पिऊन राहिलो थंडा चाय. तो बिपिन मोरे स्पेशल. एवढे रिटेक घेतले बाई इंट्रो करासाठी ब्लॉकचा. आज जवळपास 15 ते 20 रिटेक घेतले. चाय थंडा झाला पण ब्लॉकची स्टार्टिंग नाही झाली. तर जाऊ द्या जे काही असं ते. आता आज जे आहे याचा प्लॅन असा आहे की आज मी जाणार आहे शिक्रापूरले. शिक्रापूर कुठं आहे हे मला माहीत नाही आहे, कारण की मी तर नवीन आहे, यू नो. पण माझ्या मोबाईलला माहीत आहे, तर माझ्या मोबाईल मला घेऊन जाईल. तर शिक्रापूर इथून जे आहे 20-30 किलोमीटरवर आहे आणि मी बस वसनं तर जाऊ नाही शकत, कारण की एक तर मला पुण्यातल्या बसचा तामझाम समजत नाही भाई. पहिले सिटी बस करा, मग ST महामंडळची बस करा, मग मी पोहोचन किती वाजता याची गॅरंटी नाही, कारण की ट्रॅफिक वगैरे असते. म्हणून जे आहे आज सकाळी मी लवकर उठलो, शिवांतीला नेऊन दिलं आणि गाडी माझ्या ताब्यात आहे. आता पुढचा संसार जे आहे मी चालू करणार आहे. कसं काय येतं म्हणजे नाश्त्याचं झालं, नाश्त्याचं मला स्वतःलाच करायला लागणार आहे, कारण की एवढ्या सकाळी काय करणार आहे बिचारी. ते स्वतःचं करण की मायासाठी करण, म्हणून जे आहे मी आता नाश्त्या वगैरेचं मिस करणार आहे. आता जे आहे इथं मी सध्या थंडागार चहा पिऊ राहिलो आणि नाश्त्याचं काय करणार आहे हे तर तुम्हाला पुढे दिसणारच आहे. तर भाई इथं जे आहे गॅसवर मी कढई ठेवली, त्याच्यातून राहिलं तेल गरम आणि आज मी बनवून राहिलो पोहे. म्हणजे मी नेहमी बाई नाश्त्याला पोहेच बनवतो. आता तुम्ही म्हणा कोण तुला बाकी येत नाही काय, तर नाहीच येत मला बाकी काही येत नाही. मला मॅगी बी एवढं मॅगीत पण एवढा एक्सपर्ट नाही मी जेवढा मी पोहे बनवण्यात आहे. म्हणजे पोहे तर मी लाईक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे बनवण्याचे एक्सपर्ट आहे मी. म्हणजे मुसमुशीत पोहे बनवू शकतो, खुसखुशीत पोहे, मोमो पोहे, जळले पोहे, तेलकट पोहे, हे असे सारे प्रकार जमते मला. म्हणजे मी बनवत नाही पण बनवता बनवता कधी कधी असे कंडिशन नुसार होऊन जाते की बा आज जे आहे मला मुसमुशीत पोहे बनवायचे असते तो पोहे जळून जाते. तर मग मी त्या दिवशी नाव ठेवून देत असतो की भाई मला जळले पोहे बनवता येते. तर आता जे इथं तेल झालंय गरम आणि हे सारे जे आहे इन्ग्रेडियंट्स मी तर काढले आहे. तेल गरम होऊन राहिलं, जळून नाही राहिलं, तर मी आता याच्यात टाकून राहिलो भाई मोहरी. उलट टाकलं का रे हे वय जीरा हे होऊन राहिलं इकडे गरम आणि याच्यात टाकून राहिलो मी आता कांदा. आता मी कधी कधी कढईमध्ये का तेल कमी टाकतो, पोट्टे का म्हणते एवढा कंजूस आहे का म्हणते मॅट येऊ तेल जास्त खात नका दादी जो. हा थोडा बहुत आहे कंजूस, तसा काही विषय नाही आहे, पण मला जास्त काही तेल बेल आवडत नाही. आणि इथं आता शेंगदाणे एवढे घेतले तर म्हणाल तुम्ही का बा पोट्ट खरंच कंजूस आहे एवढीच शेंगदाणे कोण खाते. तर मला शेंगदाणे तसे आवडत नाही पण फ्लेवरसाठी मी टाकत असतो. ते असते नाही का बा देवाला दाखवा लागते तर हे महत्वाचं आहे, आवडत तर नाही आपल्याला पण देवाला मान असते त्या गोष्टीचा. तर तशा टाईप पोह्याले मान असते शेंगदाणेचा. सो हे आता मी शेंगदाणे एवढे टाकणार आहे. हा दिसून राहिले ना टाकले म्हणून, हा बस तेच पाहिजे मला. तर आज मला तर वाटू राहिले आज कोणता पोहा बनणार आहे. आज बनणार आहे जळला पोहा बनणार आहे. आज तसा मला मुसमुशीत पोहा बनवायचा होता पण कंडिशन मला अशी वाटू राहिली की जळणार आहे पोहा. तर चला पोहा आपण पुढं काय होतं. हा तर भाई इथं जे आहे आपला पोहा रेडी आहे. तर पोहा जो आहे जळला आहे, बट कोणती गोष्ट जर आपल्याला वेळेवर खायची असन म्हणजे ऑप्शन नाही आहे बा, आता दुसरं तरी मी बनवू शकत नाही, तर त्याच्यावर काय करायचं, थोडा बहुत कच्चा कांदा टाकायचा आणि शेव. कसंही हो ना पुढचं टेस्टीच लागणार आहे. हे गड्याड जे आहे ना बाई हे बंद पडली आहे, आता 3 महिने होऊन राहिले बंद पडली आहे, पण कोणाला होता पता नाही आहे आतापर्यंत. म्हणजे बाई असं आहे माणसाची काही ना काही किंमत बनली ना, पुढचा जज बी नाही करत की हा असा करू शकते बा म्हणून. आणि आपल्याला माहिती आहे का इथं आज एकदम हाय क्वालिटी हाय क्वालिफाईड दिसायचं आहे, एकदम खतरनाक स्टँडर्ड दिसायचं आहे. म्हणजे त्या लोकांना माहीत बी नाही झालं पाहिजे की सकाळचा जळला पोहा मॅ स्वतः केला म्हणून. म्हणून एकदम खतरनाक दिसून राहिलो, एकदम ब्रँडेड अशी वॉच घेतली आहे मॅ फास्ट ट्रॅकची, पण ती बंद पडली आहे. पण ठीक आहे दिसून तर राहिला ना एकदम हाय क्वालिटी. देख 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 तर भाई मी जे आहे मार दुनियाभराचं ट्रॅफिक घेऊन, म्हणजे ट्रॅफिक खात 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 इथं शिक्रापूरला फायनली पोहोचलो आहे. अंदर गेलो होतो पाणी वगैरे म्हणजे प्यायचं आहे पीन आता, पण तुम्हाला माहीत आहे ना चालक अंदर गेलो की अशी फाटते ना यार, म्हणजे नवीन लोक आहे पुढं. पण ठीक आहे इथं जे आहे भाई एक यांचं प्रोडक्शन आहे स्टुडिओ. बट हे माहीत आहे का मला म्हणजे यु नो ना मग इंग्लिश म्हणजे ते काय तर क्यू यू यार त्याच्या पुढं कचराने झाला पाहिजे म्हणून पहिलेच मी इथं गुगलवर हे सर्च करू राहिलो. नाही तर म्हणून की भाई प्रोडक्शनमध्ये आला आणि पोट्याला नावीनी माहीत स्टुडिओचं तर काय तर क्यू
UAIL. सांगू गुगल, सांग इज्जतचा फलदान करू. क्विल 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 स्टुडिओमध्ये आलो आहे मी आज, आणि इथं जे आहे भाई एक चांगला खतरनाक असा प्रोग्राम आहे. तर चला आपण अंदर काही लोकांसोबत आज भेटणार आहे, बोलणार आहे, आणि इथचा जो इव्हेंट आहे तो आपण साजरा करणार आहे, एन्जॉय करणार आहे, लय साऱ्या गोष्टी करणार आहे. तर चला, ही ऑडिओ रूम आहे, ही जी आहे ही डबिंग रूम आहे, आणि चला पुढं दाखव तुम्ही आणखी. आणि हे पहा पाणी गिनी ठेवलं इथं, इथं बसायला जागा आहे. हे एडिटिंग रूम आहे, इथं प्रोजेक्ट एडिट केल्या जाते. आणि ही तर आहे आजचा आपला प्रोग्राम. वाव. ह्या तर भाई हे चंद्रपूरची पोरगी, चंद्रपूरची पोट्टी, आणि शिक्रापूरले गाजून राहिली स्टेज अंदरचं, आणि हिच्याच थ्रू मी इकडे आलो. आता भेटाले इन बोलावलं मला. भेटाले इन द सेन्स की याचं दुसरं काम आहे, आज आमचे भाऊ गेस्ट चेअरवर बसणार आहे, मस्त ताड्या वाजवणार आहे आमचे स्किटले. बरे आहे यार, हे म्हणजे लोक माहिती आहे काय करते, स्टेजवर असं म्हणजे स्टेज साठी बोलावते, गेस्ट आहे गेस्ट आहे गेस्ट आहे, पगार ती छापते. म्हणजे मी म्हणून राहिलो की बाबा तू एक काम मला दे, माझे काम तुला दे, नाही म्हणते तू गेस्ट आहे म्हणते. पण ठीक आहे, आज जे आहे हिचं म्हणजे परफॉर्म आहे इथं, हिची स्किट आहे, आणि मग पुढं तुम्हाला पाहायलाच भेटते. आणि हा स्टुडिओ जो आहे हा स्टुडिओ पण थोडाफार एक्सप्लोर करणार आहे, आणि आजचा प्रोग्राम एन्जॉय करू आपण. चला, सायलेन्स साऊंड. मस्त खतरनाक असा शूट चालू आहे यांचा, आणि आपल्यासोबत आज आहे जीवन दादा. मला तर म्हणजे भनक भी नव्हती की बा हे मला भेटेल म्हणून. याचा 2 दिवस अगोदर मी आहे ना लाल गाडी लाल दिव्याची गाडी हा रॅप ऐकला भाई, आणि की दादानं स्टोरी टाकली होती मी ऐकला, आणि मला म्हणजे भनक भी नव्हती. रॉक्सननं म्हणजे रॅप म्हटला आहे त्याच्यात, आणि बम खतरनाक रॅप आहे तो. तर इथं जे आहे भाई इथं आम्हाला गेस्ट म्हणून बोलवलं आहे. आता कोणी ओळखत नाही. तर इथं जे आहे ना इथं जेवढे 90% करणारे म्हणजे जे परफॉर्म करून राहिले ना त्याच्यातले 90% लोक आम्हाला ओळखत नाही, आणि त्या गोष्टीचं असं म्हणाले की इथं गेस्ट म्हणून बोलवलं भाई. ठीक आहे, एक दिवसानंतर ओळखन इथून गेल्यावर ओळखन आपल्याला. यांचं चॅनल आहे MVF, आणि मयत बिपिन माहोर तुम्हाला माहितीच आहे माझ्या चॅनलवर ब्लॉग पाडणार आहे. दादाचं जे आहे खतरनाक असा रॅप आला आहे, MPSC बेस आहे, आणि येणाऱ्या काही दिवसात पिक्चर येणार आहे अवकाश लवकरच येणार आहे. सो यांची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊन राहिलो मी, रॅपची पाहून घे जा. मित्रांनो इथं पहा तुम्ही MC स्टँडचे शूज एकदम रिसेप्शनिस्ट काउंटरवर, आणि हे जर चोरी गेले तर हे पुरा स्टुडिओ चला जाईल. तर मित्रांनो इथं पहा तुम्ही MC स्टँडचे शूज एकदम रिसेप्शनिस्ट काउंटरवर, आणि हे जर चोरी गेले तर हे पुरा स्टुडिओ चला जाईल. तर मित्रांनो हा आहे सेट, हे जे आहे हे आहे साऊंड डिपार्टमेंट. इकडे जे आहे DUP सेट आहे, कॅमेरा वगैरे सेट तुम्हाला दिसत असेल, लाईट्स, आणि हे आर्टिस्ट वाव. हे आहे स्नेहाताई, आणि हे आहे तिचा गेटअप आजचा, आणि हे आहे दादा, हे बी दादा लोक. हाय हाय हाय. हॅलो सर, तुमचं नाव? अक्षय पाटील सर. यांनी खूप सुंदर असा परफॉर्म केला आहे इथं स्किटमध्ये, आणि यांना मी आमच्याबद्दल इंट्रोडक्शन देतो की आजचा जो तुमचा इव्हेंट आहे आपलं जे स्किट होती त्याचे गेस्ट आम्ही आणि मस्त वाटलं अजून आम्ही स्टेजवर यायचं नाही वाटणारच तरी मस्त आम्हाला, कारण एवढे चांगले आम्हाला हे भेटले, गेस्ट लोक आलेत, त्यांचे आभार मानतो की त्यांनी येण्याची कृपा केली आमच्यावर. दादाचा येणारा जो हा जो एपिसोड आहे कधी येणार आहे? काही दिवसात येणार आहे, तुम्हाला पाहायलाच भेटा. तो शेअर करा, लाईक केला, सबस्क्राईब करा. घंटा आयकॉन. थँक्यू ब्रो. तर भाई फायनली गेस्ट जे आहे आपल्या चेअरवर बसले, तिकडे प्राजक्ता जी आहे आपल्यासोबत,
पूर्ण टीम दुसरा जो आहे दुसरी स्किट प्रेझेंट करणार आहे. इथे अँकरचा जॉब आहे का ते बघण्यासाठी मी इथे हातात माईक घेऊन पाहे बघूया तसं काय काय होतं. ते बाजूच्या अँकरच्या पोटरा टाकन का पाय झालं ना चालणं आता का संध्याकाळच्या जेवणाची वाट पाहून राहिला का तू. चल थांबना थंबनेल काढत राहिला ना असं असं आहे का. आज आपण शेत फिरायला जाणार आहे. ओ माय गॉड आज आपण आलोय शिक्रापूर मध्ये. हे आली हे इथं मस्त सुंदर सुंदर वाफे लावले आहे. हे लसूण कांदा ते कोबी आणि ते तिकडे मका. हे स्पेशल विदर्भाची पोरगी. आणि हे तर पा पुण्यातून बी शेतीच करायची येईल. किती मोठे विहीर आहे पाहून टाक. ओ हो हो तुम्हाला मी जर असं इथलं कढीपत्ता नेणार आहे कढी बनवायला ते तर आहे. तसंच तर पुण्यात तिकडे सारखी चव भेटत नाही. तू तिथं बनवत काय रूम वर? अरे आम्ही सगळं घरीच बनवतो. मेसवाले नाही मग तू? नाही आम्ही मेसवाले नाही आम्ही अस्सल विदर्भी एकदम घरी तडका मारून बनवतो. ओहो एक एक तडका आजूबाजू येईल खोकला. तडका माहिती आहे कुठे लावते? कर्वेनगर मध्ये. कर्वेनगर मध्ये मी असं ऐकलंय की 90% आपल्या विदर्भातले लोक राहते म्हणते. ते अर्ध विदर्भच आहे माहिती आहे. विदर्भाची कल्पना देताय म्हणल्यावर पोट्टे तर त्याच्यात जातील ना. विदर्भाची गर्लफ्रेंड जर समजा कर्वेनगरात राहत असतील तर मग विदर्भातल्या पोट्ट्याने कुठं जाऊ? हे पॉइंट आहे. प्रमोशन झालं पाहिजे मग मला बरं वाटतं. हा आणि ही पोरगी जी आहे भाई म्हणजे विदर्भातले लोक एका ठिकाणी आले की त्याच्या ताटा प्लेटा म्हणजे घुमतच राहते. तर हिच्या बी ताटा प्लेटा कुठं ना कुठं घुमल्याच असण. आणि कसं आहे असं आहे आता बिपिन सर आणि आपली जीवन सर इकडे आले आहे मस्त. माय गॉड आम्ही शिक्रापूरला आज आणि खूप सुंदर असं आमचं जीवन सर आहे. बट कॅमेरा जर बंद असत तर हिनं म्हटलं असतं काय रे चिरगुड्या चिरकुट चिरकुट असत आणि चिमकांडी. हे होतं चिरकुट. तुम्ही तो आमचा व्हिडिओ पाहिला होता का दिवाळीचा? दिवाळीला असं साफसफाई करत होतो. मी चिरकुट पाहिलं तर अजून एकदा पाहून टाका. हा माझ्या कॅरेक्टरचं नाव चिरकुट होतं आणि हिचं चिमकांडी. हे आहे कणसाचे. हे कणीस आहे आणि हे आहे आंब्याची बाग. ते असं वाटतंय ना की अंगूर आहे म्हणून. कोणते अंगूर नाही ते वाली होत अंगूर. अंगुराचा वेल असते मी माय. तो सीन किती भारी दिसत आहे दाखव. हा वा 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 कसलं भारी दिसतंय. अजून थोडासा क्रिएटिव्ह बनवत ते. आता वॉटर हा आहे आवडता सूर्य. ठीक आहे मजा आली मजा आली. आणि मग इकडे असे हरभरा लावलाय. चोरा चोरी चने के खेत में. चोरा चोरी चने के खेत में. एवढ्याच्यात होतेस काय? याच्या एवढ्याच्यात काय होते? एवढे आमच्या इकडचे चोरून नेते कुठे लावले? तिकडे पर्यंत आहे वावर. अच्छा तिकडे पर्यंत. तर भाई इथं जे आहे ना आपण लंबे लंबे प्रवास करतो ना तर माहित नाही पडत किती किलोमीटरवर आलो तो. अमरावतीत जर म्हणजे विदर्भात जर आपण 40 किलोमीटर जर फिरलो ना तर म्हणतात नाश्ताही करते माणूस जेवणही घेते करून सोबत पाणी 2-3 वेळा पाणी पिते. सिगरेट पिणार असं तर सिगरेट आहे फुकते 4-5. आणि इथं तर माहितच नाही पडत किती किलोमीटर आलो तो. मजाक नाही सांगत घरापासून 40 किलोमीटरवर आलो मी. आता गुगलला सांगून राहिलं मला माहित नव्हतं 40 किलोमीटर आलो म्हणून. मी आता जे आहे निघणार आहे मी घरी जासाठी. काल जे आहे मला आले झाला उशीर. खूप सारं ट्रॅफिक होतं भाई तर मी आलो जेवण केलं आणि डायरेक्ट झोपून राहिलो. तर कालची जी शूटिंग झाली ते आम्हाला म्हणजे तुम्हाला कुठं पाहायला भेटन बा असा प्रश्न आला. आम्हाला कुठं पाहायला भेटन तर ते पाहायला भेटन तुम्हाला क्विल एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवर ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेली आहे. येणाऱ्या काही दिवसात तो एपिसोड येईल तर तुम्ही पाहून घेजा. त्याच्यात तुमचा भाऊही आहे आणि खूप सुंदर अशी काल जी आहे मजा आली होती. तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर जा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि जुने पण काही त्यांची व्हिडिओ आहे ते एन्जॉय करा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा. अजून लय सारं आहे भारूड तेही करून टाका. तर चला भेटू आपण अशाच काही नवीन व्हिडिओसोबत. बाय.